तुम्ही सुद्धा या स्कॅनसोबत बिझनेस करून किंवा यामध्ये प्रॉडक्ट बिझनेस करून सुद्धा महिन्याला लाखोचं प्रॉफिट बुक करू शकता. कशा प्रकारे ते मी तुम्हाला आज एक्सप्लेन करतो आहे. तर चला मी तुम्हाला पूर्ण केस स्टडी एक्सप्लेन करतो. एकदम छोटासा कॅन आहे की हा लाकडी घाण्याचं तेल आहे किंवा हे ऑर्गॅनिक तेल आहे की ज्याचं तुम्हाला चांगलं प्रॉफिट काढून देतं. मी याचा रिव्ह्यू करण्यासाठी हे प्रॉडक्ट माझ्या आलेले होते. मी जेव्हा हे पूर्ण अनबॉक्सिंग केलं एक्झॅक्टली पाहिलं तर एकदम नॉर्मल एक छोटासा स्टार्टअप आहे. खूप अवॉर्डेबल पॅकेजिंग कॉस्ट नसताना सुद्धा किंवा एकदम सिम्पल प्रकारे त्यांनी मला काही 2 ते 3 प्रॉडक्ट्स रिव्ह्यूसाठी पाठवलेले होते की तुम्ही एकदा आमचे प्रॉडक्ट्स बघून रिव्ह्यू करू शकता. मग म्हटलं ठीक आहे आपण बघूयात. पण बघता बघता बिझनेस मॉडेल आणि त्यातून आपल्याला आपल्या लोकांना आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला काही बिझनेस आयडिया मिळते का हा सांगायचा एक प्रयत्न आहे. तर हा एक कॅन तुम्हाला महिन्याचं लाखोचं प्रॉफिट काढून देऊ शकतो. कसं ते प्रकार सगळं कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या रिव्ह्यू प्लस बिझनेस आयडियाच्या व्हिडिओला. तुम्हाला बिझनेस करायचा असला तर तुम्ही लाकडी घाण्याचा बिझनेस नक्की करू शकता. लाकडी घाण्यावरचं करताना आता हे जे काही पॅम्पलेट्सवरती हे पाहतो ना की इथं कितीतरी प्रॉडक्ट्स आहेत त्याचं तेल मार्केटमध्ये डिमांड आहे किंवा त्याची डिमांड आहे तितकीच मोठ्या प्रकारे. आणि हे जे ऑर्गॅनिक जे तेल आहे हे तुम्हीसुद्धा बनवू शकता. तर तुमच्या परत डोक्यामध्ये प्रश्न येईल की याचं प्रॉडक्शन कसं करणार, पॅकेजिंग कसं करणार, रॉ मटेरियल कुठून भेटणार, मार्केटिंग कशी करायची, किंवा सगळं टेक्निकल कोण शिकवणार. तर या सगळ्याला एक पर्याय म्हणजे काय तर थर्ड पार्टी पॅकेजिंग. तुम्ही जे आत्ता मी बॉटल तुम्हाला किंवा जो कॅन दिसतो आहे ही लोकंसुद्धा तुमच्यासाठी प्रॉडक्शन काढू शकतात. ही लोकंसुद्धा तुमच्या ब्रँडचं अगदी लेबलिंगपासून ते डिस्पॅचपर्यंत. आता हे त्यांनी मला सॅम्पल पाठवताना एकदम सिम्पलमध्ये पाठवलेलं होतं. प्रॉपर कस्टमरला जाताना एकदम प्रॉपर पॅकेजिंग होऊनसुद्धा याचं माल जातो. तर या प्रकारे सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये तुमच्या प्रॉडक्टचे मटेरियल जाऊसुद्धा मार्केटमध्ये. हा जो ऑर्गॅप्युअर हा ब्रँड आहे ना हा थर्ड पार्टी प्रोडक्शनसुद्धा काढतो. याच्यामध्ये काय करतात की प्रोडक्शनसुद्धा ते स्वतःच काढतील. मी तुम्हाला पुढे प्रोडक्शनचे आता व्हिडिओ दाखवतो. ते स्वतः सगळं प्रोडक्शन काढतात. हे सगळं स्वतः अगदी लाकडी घाण्यांवरती सगळं स्वतः प्रोडक्शन करतात. हे सगळं स्वतः रॉ मटेरियल भरतील. पॅकेजिंगसुद्धा हे स्वतःच करतील. तुमचं जे लोगो आणि लेबलिंग आहे तर ते फक्त तुम्हाला त्यांना प्रोव्हाइड करायचं आहे. आता राहिली गोष्ट पुढे याल की मार्केटिंग कशी होते. तर तुम्हाला मी मार्केटिंगबद्दल सांगू ना. आता तुम्ही ॲमेझॉन फ्लिपकार्टवरतीसुद्धा लिस्टिंग करू शकता. स्वतःची वेबसाईट बनवू शकता. तुम्हाला वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आपण तुम्हाला एकदम कमी खर्चांमध्ये चांगले वेबसाईट कसे बनवू शकतात त्याचे काही एक्झाम्पल्स आम्ही तुम्हाला देऊ शकतो की अगदी त्याच्यामध्ये तुमचं 20-30 हजाराचा फायदा होऊ शकतो. आता इथे काय आहे ना की हे जे लाकडी घाण्याचं तेल आहे सगळ्यात मोठं चॅलेंजेस काय असतं की रॉ मटेरियल सेम कॉस्टला अवेलेबल करणं, ते रॉ मटेरियल सगळं शोधून आणणं, एका ठिकाणी प्रोडक्शन करणं, लाकडी घाणा मेंटेन ठेवणं, असे कितीतरी चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतात ना. या सगळ्यावरती चांगलं सोल्युशन आहे की तुम्ही थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये देऊ शकता. आणि थर्ड पार्टी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑर्गॅप्युअर एक तुम्हाला एक चांगला ब्रँड आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललो होतं की प्रोसेस समजून घेतली तर अगदी नीट अँड क्लीन प्रकारे प्रॉपरली ब्रँड करून लेबलिंग करून तुमच्या कस्टमरपर्यंतसुद्धा पोहोचवण्याचं काम ते करतील. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमचा लोगो बनवायचा आहे, ट्रेडमार्किंग घ्यायचे, वेबसाईट बनवायची आणि सेल स्टार्ट करायचं. आता तुम्हाला सेलिंगचे पण टेक्निक सांगतो. तुम्ही सोशल मीडियावरती मार्केटिंग करूनसुद्धा, फेसबुक इंस्टाग्रामला मार्केटिंग करूनसुद्धा एक चांगल्या प्रकारे सेल करू शकता, हे तुम्हालाही माहिती आहे. त्याचप्रकारे आपण पेड ॲडचे कॅम्पेन्स, मी तुम्हाला स्क्रीनवरती एक फ्लिपकार्ट्स आणि ॲमेझॉनमधलं एक एक्झाम्पल दाखवतोय की जे कॅम्पेन करूनसुद्धा गेल्या महिन्यामध्ये फक्त एका प्लॅटफॉर्मवरती त्यांनी 50 पेक्षा जास्त हे तेलाच्या कॅन्स विकलेले आहेत. ॲव्हरेज कॉस्टिंगनुसार ते फक्त एका वेबसाईटवरून 35 हजाराच्या आसपास सेल करतात. अशात भारतामध्ये प्रामुख्याने सेलिंगमध्ये ॲमेझॉन फ्लिपकार्ट असेल, इन्स्टामार्ट असेल, जिओमार्ट असेल किंवा अजून कितीतरी प्लॅटफॉर्म असेल, जसं 20 ते 22 प्लॅटफॉर्मवरती तुम्ही विकू शकता. ते पण एकदम टॉपमोस्ट रेटिंग घेऊन. आता हे सगळं घेताना प्रत्येक प्लॅटफॉर्मवरून जरी तुम्हाला अगदी ॲव्हरेज 10 हजार जरी राहिलेत ना तरी सुद्धा तुम्ही विचार करू शकता की तुम्ही किती मोठं प्रॉफिट बुक करू शकता याची पूर्णपणे. मग आता हे रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियल चूज करणं असेल, प्रोसेस करणं असेल, सगळं काही ऑर्गॅपेअर तुम्हाला करून देऊ शकतं. आता हे सगळं करण्यासाठी तुम्ही म्हणाल की मग मीटिंग्स कोण करणार, फॉलोअप कोणी घेणार, तर तुम्ही तुमचा ब्रँड आहे तुम्ही त्या डायरेक्टली मालकांशी बोलून स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश करू शकता. आता हे सगळं करताना ऑर्गॅपेअर तुम्हाला प्रोडक्शनपासून ते मार्केट पोहोचेपर्यंत, लोकांपर्यंत जाईपर्यंत सगळं ॲज अ थर्ड पार्टी सपोर्ट करतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला थर्ड पार्टीमध्ये जर इंटरेस्ट असला आणि स्वतःचं प्रोडक्शन काढायचं असलं तर ऑर्गॅप्युअर तुमच्यासाठी एक चांगला ऑप्शन बनू शकतो. मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल देतो आहे. आता हे मी का रिकमेंड करतो, मी याचं पेड प्रमोशन करू शकत नाही. तर एका मुलाने नवीन स्टार्टअप केला, स्टार्टअप आहे, 6 ते 7 महिन्यामध्ये त्याची पकड एवढी छान झालेली आहे.
क्वालिटी चांगली काढत असल्यामुळे त्याला रिपीट कस्टमर्स भेटत आहेत. त्यामध्ये जर तुमचा पण ब्रँड सुरू झाला, तुम्हालाही त्याच्यामध्ये जर प्रॉफिट आलं तर नक्कीच आम्हालाही तितकंच आवडेल की तुम्हाला त्यातून प्रॉफिट होतं आहे किंवा तुम्हाला त्याचा फायदा होतो आहे. एक मराठी उद्योजक आहे की जो स्वतःचं काहीतरी वेगळं करतो आहे, सो म्हणून आपण त्यांना सपोर्ट करू शकतो की बाबा तुम्ही आमचं प्रोडक्शन काढा. तुम्हाला काढावं काय लागेल तर तुम्हाला फक्त तुमचा लोगो मेंटेन ठेवायचा आहे, ट्रेडमार्किंग करायचं आणि स्वतःतून स्वतः मार्केटिंग करायचं, बस एवढंच. बाकी सगळा जो हेडॅक असेल तो प्रोडक्शन ते काढू शकतात. त्याच्यामुळे तुमचं जर मेजर जे धावपळ आहे ती तुझी संपून जाते आणि तुमचा हा जो ऑर्गॅनिकचा जो ब्रँड आहे तो एस्टॅब्लिश शकतो. आणि सगळ्यात मेन सांगतो की याची डिमांड आहे का, तर ऑर्गेनिक तेलांची डिमांड कोविड नंतर इतकी वाढलेली आहे की जवळजवळ 500 पटीनं मार्केट वाढलेलं आहे. तुम्ही प्रत्येक शहरामध्ये तुम्ही याचे मोठमोठे शॉप्स बघू शकता की जी लोकं लाकडी घाण्याचं एक छोटंसं शॉप टाकतात, चांगलं लाकडी घाणं दाखवून आणि सेलिंग करतात. ह्याच्यापेक्षा कारण हेच आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मार्केटमध्ये याची प्रचंड मागणी आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्वतःचं काही स्टार्ट करायचं असलं अगदी या कॅनपासून, तर महिन्याचं लाखभर प्रॉफिट आरामात बुक करू शकता. ऑल द बेस्ट.